नमस्कार, मी विक्रम अडसूळ. आपणा सर्वांचं या ठिकाणी प्रथमतः स्वागत करतो. सर्वांना प्रथमतः प्रजासत्ताक दिनाच्या मनस्वी शुभेच्छा देतो आणि आजच्या या एटीएम परिवाराच्या एटीएम अहमदनगर समूहानं गटानं निर्माण केलेल्या ज्ञानसूर्य या अंकाचं विमोचन आत्ताच थोड्या वेळापूर्वी संगमनेरच्या प्रयोगशील उपक्रमशील गट शिक्षण अधिकारी आदरणीय माननीय साईलता सामलेटी मॅडम, त्याचबरोबर मालेगाव गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके साहेब, त्याचबरोबर एटीएमचे राज्य सहसंयोजक ज्ञानदेव नवसरे आणि एटीएम अहमदनगर निर्मित ज्ञानसूर्य या अंकाचे संपादक नारायण मंगलाराम यांच्या उपस्थितीमध्ये झूम मीटिंगद्वारे या अंकाचं विमोचन झालेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी मला प्रथमतः आपणा सर्वांना सांगायला आनंद वाटतोय की मागील 2-4 महिन्यापासून एटीएम परिवारानं परिवारातील शिक्षकांना, वाडी वस्ती तांड्यावरती काम करणाऱ्या शिक्षकांना स्वतःचं व्यासपीठ मिळावं, स्वतःचं लेखन या ठिकाणी त्यांना प्रकाशित करता यावं, आपण करत असलेलं काम हे सर्वांपर्यंत पोहोचावं या उद्देशानं या ठिकाणी एटीएम परिवारानं ई शैक्षणिक अंकाचं संकल्पना सुरू केली, ई शैक्षणिक अंकाची संकल्पना मांडली आणि त्याला मूर्त स्वरूप देण्याचं काम परिवारातील सर्व सदस्यांनी या ठिकाणी सुरू केलं, या ठिकाणी त्यांनी मदत केली. दिवाळीमध्ये सर्वात प्रथम आपण एटीएम नाशिक गटाचा ज्ञानोत्सव अंक सुरू प्रकाशित केला. त्यानंतर एटीएम सोलापूर समूहानं या ठिकाणी त्यांचा अंक प्रकाशित केला. त्यानंतर एटीएम परभणी गटानं ज्ञानाई नावाचा अंक प्रकाशित केला आणि आज आपण या ठिकाणी ज्ञानसूर्य या अंकाचं विमोचन झालेलं आहे. आणि आता आपण या ठिकाणी फेसबुक लाईव्हद्वारे या अंकामध्ये नक्की काय आहे ते आपण पाहणार आहोत. मित्रांनो, मला या ठिकाणी आपल्याला सांगायला आनंद वाटतो की या अंकासाठी या अंकाचं नामकरण जे आहे हे ज्ञानसूर्य ठेवण्यात आलं. गटातील सर्व शिक्षकांनी चर्चा केली की अहमदनगर जिल्हा हा अहमदनगर जिल्हा शिक्षणाचं केंद्रस्थान आहे. शिक्षणामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग या जिल्ह्यामध्ये राबवले जातात. या जिल्ह्यामध्ये उपक्रमशील शिक्षकांची खाण आहे आणि म्हणून हा जिल्हा आतापर्यंत महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम करत आलेला आहे. म्हणून या अंकाला एटीएम अहमदनगर निर्मित या अंकाला ज्ञानसूर्य हे नाव देण्याचं सर्वानुमते ठरवण्यात आलं. अंक ठरवल्यानंतर या ठिकाणी अंकाची रचना असेल, लेखाची रचना असेल, मुखपृष्ठ असेल, इतर सर्व बाबी या ठिकाणी समूहातील सर्व शिक्षकांनी या ठिकाणी दिल्या. या ठिकाणी नारायण मंगलाराम या अंकाचे संपादक, त्यांनी झूम मीटिंगद्वारे त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणि या ठिकाणी मी संपूर्ण राज्यासाठी या अंकाचं प्रास्ताविक, या अंकाचं विवेचन करण्यासाठी आपणासमोर आलेलो आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा अंक जो आहे हा या अंकाचं मुखपृष्ठ ज्ञानदेव नवसरे यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आपण जर अंक पाहिला तर विद्यार्थी समाज व शिक्षक हिताय एटीएम अहमदनगर निर्मित ज्ञानसूर्य असं या अंकाचं या ठिकाणी मुखपृष्ठ त्यांनी तयार केलेलं आहे. या ठिकाणी अंकाचं मुखपृष्ठ अगदी सुंदर असं आणि साजेस असं या ठिकाणी त्यांनी तयार केलेलं आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या अंकाचं संपादक म्हणून काम जे आहे ते नारायण मंगलाराम यांनी केलेलं आहे. या अंकासाठी सहसंपादक म्हणून उमेश कोटलवार रत्नागिरी यांनी रत्नागिरीवरून या ठिकाणी सहसंपादकाची जबाबदारी स्वीकारली. कारण मला सांगितलं होतं की तुम्ही या अंकामध्ये काहीतरी मदत करा, परंतु मी सर्वस्व या ठिकाणी या अंकाची जबाबदारी गटातील सर्व या शिक्षकांवर होतं करू, कष्ट करू आणि प्रयोगशील शिक्षकांवर सोपवलेली होती. या ठिकाणी या अंकाचं सहसंपादन उमेश कोटलवार आणि लक्ष्मीकांत इडलवार या शिक्षकांनी केलेलं आहे.
तर सल्लागार मंडळामध्ये मी स्वतः काम केलेलं आहे. माझ्याबरोबर ज्ञानदेव नवसरे, ज्योती बेलवले यांनी या अंकासाठी सल्लागार मंडळामध्ये ज्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी काम केलेलं आहे. मी आणि या अंकाचं संपूर्ण मुद्रित शोधनाचं काम जे आहे, वास्तविक पाहता खरं पाहता या अंकाला मुद्रित शोधन करणं, त्यातील अनावश्यक भाग पाहणं किंवा इतर गोष्टी पाहणं, हे मुद्रित शोधनाचं काम डॉक्टर संतोष कुमार राठोड सेवगाव यांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर या अंकाची वितरण व्यवस्था, कारण अंक कितीही सुंदर तयार झाला किंवा लेखन कितीही छान झालं, तर ते संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत गेलं पाहिजे, संपूर्ण महाराष्ट्राला पोहोचलं पाहिजे, म्हणून या ठिकाणी या अंकाची वितरण व्यवस्था अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक ज्ञानेश्वर इंगळे, त्याचबरोबर कोपरगाव येथील उपक्रम शिक्षक नवनाथ सूर्यवंशी आणि पाथर्डी येथील उपक्रमशील शिक्षक लहू बोराटे यांनी या वितरण व्यवस्थेची जबाबदारी स्वीकारलेली आहे. सगळ्यात महत्वाचं या अंकाचं किंवा आतापर्यंतच्या जेवढ्या अंकांचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ आणि सजावट, अंक सजावट, अक्षर जुळवणी हे जे काम आहे, हे काम या ठिकाणी ज्ञानदेव नवसरे यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. मित्रांनो, मला या ठिकाणी या अंकाविषयी सांगावं असं वाटतं की हा अंक जो आहे, हा अंक नक्कीच अहमदनगर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांना एक प्रेरणा देण्याचं काम करेल. त्या आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये किंवा या शिक्षकांनी जे आपल्या शाळेमध्ये प्रेरणादायी अडचणीमधून कष्टामधून जे काही काम केलेलं आहे, ते काम या ठिकाणी त्यांनी आपल्या लेखाच्या स्वरूपात या ठिकाणी मांडलेलं आहे. या ठिकाणी मी आपणाला थोडक्यामध्ये ज्ञानदेव नवसरे यांनी अगदी सुंदर असं मुखपृष्ठ तयार केलेलं आहे. त्यानंतर या अंकासाठी मला अभिमानाची बाब वाटते की या अंकासाठी शुभेच्छा ज्या आहेत अहमदनगर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय माननीय विश्वजित मानेसाहेब यांनी या अंकासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्या या शुभेच्छांमध्ये मानेसाहेब काय म्हणतायत ते मी आपणाला वाचून दाखवणार आहे. सध्याचे युग धावते युग, धकाधकीचे व बदलते युग आहे. या बदलत्या काळात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. अहमदनगर जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा आहे, सर्वच ठिकाणी सारखी परिस्थिती नाही. अकोले सारख्या ठिकाणी ही शिक्षण क्षेत्रात सकारात्मक व प्रेरक काम होताना दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कृतशील शिक्षक आपल्या शाळेत वर्गात वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत आहेत. आपल्या वर्गातील प्रत्येक मूल लिहितं वाचतं झालं पाहिजे. त्या बालकाला या देशाचा सुजाण नागरिक होण्यासाठी धडपड करणारे शिक्षक आहेत. ही बाब प्रशंसनीय आहे. आज ATM म्हणजेच ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र अर्थात कृतिशील शिक्षक महाराष्ट्र या शैक्षणिक समूहाच्या माध्यमातून उपक्रमशील प्रयोगशील शिक्षक एकत्र येऊन शिक्षण क्षेत्रासाठी भरीव योगदान देत आहेत. प्रत्येक मुलाला समृद्ध करत आहेत व स्वतःही समृद्ध होत आहेत. ATM अहमदनगर या गटाने ज्ञानसूर्य या शैक्षणिक अंकाच्या रूपाने अहमदनगर जिल्ह्यातील उपक्रमशील प्रयोगशील शिक्षकांचे काम संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडले आहे. ज्ञानसूर्य या शैक्षणिक अंकामुळे वाडी वस्ती पाड्यावर आपल्या वर्गात राबवलेले उपक्रम प्रयोग सर्वांपर्यंत पोहोचणार आहेत. अशा उपक्रमशील प्रयोगशील शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण कामामुळे शाळेतील सर्व मुले शिकण्यासाठी नक्कीच मदत होईल. अहमदनगर जिल्ह्यातील असे नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शिक्षकांनी असेच प्रेरक काम करून अहमदनगर जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर राहील यासाठी प्रयत्नशील राहावे. असेच प्रयोग करण्यासाठी, आपली शाळा समृद्ध करण्यासाठी ATM अहमदनगर निर्मित ज्ञानसूर्य हा ई शैक्षणिक अंक सर्वांसाठी दिशादर्शक ठरेल यात शंका नाही. ज्ञानसूर्य या अंकाचे संपादक व ATM अहमदनगरच्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक अभिनंदन करतो व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा देतो. माननीय विश्वजित माने, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर. या अहमदनगर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष असे विश्वजित मानेसाहेब जे CEO म्हणून काम करतात, त्यांनी या अंकासाठी शुभेच्छा देऊन आमचं काम करण्याचं बळ किंवा आम्हाला काम करण्याची जास्तीची या ठिकाणी ताकद दिलेली आहे. यानंतर या अंकासाठी अहमदनगर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आदरणीय काटमारे साहेब
यांनी या अंकासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांच्याही या थोडक्यात शुभेच्छा मी या ठिकाणी वाचतो. काटमोरे साहेब म्हणतायत, भौगोलिक दृष्ट्या अहमदनगर जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्याचे क्षेत्रफळ जास्त आहे, अकोले भाग जास्त डोंगराळ असल्याचे आपल्या लक्षात येते. तरीही अहमदनगर जिल्ह्यात आज शैक्षणिक क्षेत्रात विविध प्रयोग चालू आहेत. बरेच कृतिशील शिक्षक स्वयंप्रेरणेने एकत्र येऊन काम करत आहेत. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कृतिशील शिक्षक महाराष्ट्र, एटीएम म्हणजेच ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र. एटीएम अहमदनगर गटाने ज्ञानसूर्य या शैक्षणिक अंकाची निर्मिती करून एक वेगळा आदर्श सर्व शिक्षकांसमोर ठेवला आहे. शिक्षकांनी शिक्षकांसाठी तयार केलेला हा शैक्षणिक अंक अहमदनगर जिल्ह्यातील पहिला तर महाराष्ट्रातील पाचवा प्रयोग ठरेल, कारण याआधी आपण चार प्रयोग चार जिल्ह्यामध्ये केलेले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शिक्षक तन्मयतेने काम करत आहेत. वाडी वस्ती पाड्यावरील सर्व मुले शिकली पाहिजेत. सर्व मुलांना सर्व क्षमता प्राप्त झाल्या पाहिजेत. यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या शिक्षकांचे उपक्रम अंकाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत जाणार आहेत. आज अहमदनगर जिल्ह्यात शाळा डिजिटल झाल्या आहेत. ज्ञानरचनावादी उपक्रमशील शाळा ई लर्निंग एबीएल यामुळे शिक्षण क्षेत्रात होणारे हे प्रयोग सर्व मुलांना शिकण्यास 100% प्रगत करण्यासाठी राबवले आहेत. हेच उपक्रम ज्ञानसूर्य या शैक्षणिक अंकात प्रकाशित होत आहेत ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. असेच विविध प्रयोग राबवून प्रत्येक मूल शिकण्यासाठी एटीएम अहमदनगरच्या सर्व टीमला शुभेच्छा. ज्ञानसूर्य या शैक्षणिक अंकात शिक्षण विभाग अहमदनगर यांच्याकडून मनस्वी शुभेच्छा. अशा प्रकारे या ठिकाणी अहमदनगरचे शिक्षणाधिकारी आदरणीय काटमोरे साहेब यांनी या ठिकाणी त्यांना आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर संगमनेरच्या गटशिक्षणाधिकारी महाराष्ट्रातील एक उपक्रमशील प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांचं नेवाशामधील काम हे सर्वांसाठी प्रेरणादायी असं काम आहे, असे आदरणीय साईलता सामलेटी मॅडम की ज्यांच्या हस्ते आत्ताच थोड्या वेळापूर्वी या अंकाचं विमोचन झूम मीटिंगद्वारे आपण केलं, या साईलता मॅडम यांनीही या अंकासाठी आपणाला या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. साईलता मॅडम म्हणतायत, अहमदनगर जिल्हा हा पुरोगामी जिल्हा म्हणून महाराष्ट्रात सर्वपरिचित आहे. या जिल्ह्यात सर्व क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग सातत्याने होत असतात. मग त्यांच्या प्रेरणेतून ज्ञानगंगा इथे घरोघरी गावोगावी पोहोचली आहे. तसा अहमदनगर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणजे जणू मिनी महाराष्ट्रच आहे. इथे सुपीक मैदानी प्रवरा मुळा आणि गोदावरीचा प्रदेश जसा आहे तशाच डोंगरदऱ्या वाडी वस्त्याही आहेत. अशा या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये वाडी वस्तीवर काम करताना अनेक कृतिशील शिक्षक नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून इथला प्रत्येक विद्यार्थी शाळा प्रगत झाली पाहिजे म्हणून झपाटून काम करत आहे. कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र एटीएम हा महाराष्ट्रातील कृतिशील शिक्षकांचा गट आणि यातील सर्व सदस्य हे या एकाच देहाने प्रेरित होऊन काम करत असलेले मी स्वतः पाहिले आहे, अनुभवले आहे. आज एटीएम परिवाराच्या अहमदनगर गटाचा ज्ञानसूर्य हा ई शैक्षणिक अंक प्रकाशित होऊन विद्यार्थ्याच्या जीवनावरील अंधकार दूर करून त्यांच्या जीवनात ज्ञानाचा सूर्य पोहोचणाऱ्या या माझ्या बांधवांचे काम, त्यांचे विविध प्रयोग उपक्रम सगळ्या राज्याच्या भेटीला येणार आहे ही खरंच खूप अभिमानाची बाब आहे. हा शैक्षणिक अंक सर्व राज्यासाठी दिशादर्शक व प्रेरक ठरेल असा मला विश्वास आहे. ज्ञानसूर्यच्या संपादकाचे, लेख लिहिणाऱ्या सर्व उपक्रमशील शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन आणि भावी कार्यासाठी शुभेच्छा. या ठिकाणी खूप भरभरून शुभेच्छा या ठिकाणी अंकासाठी दिलेल्या आहेत. तशाच राहुरी पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी आदरणीय सुलोचना पटारे मॅडम यांनीही या अंकासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्या काय म्हणतायत, आज प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र किंवा मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून काम करत असताना संपूर्ण अहमदनगर जिल्हा आणि इथला प्रत्येक कृतिशील शिक्षक स्वयंप्रेरणेने काम करत आहे. आमचा राहुरी तालुकाही त्यात अग्रेसर आहे. भौगोलिकदृष्ट्या खूप विविधता असलेल्या या माझ्या तालुक्यातील प्रत्येक गाव, प्रत्येक शाळा आणि त्यातला प्रत्येक विद्यार्थी शिकावा यासाठी माझे सगळे शिक्षक प्रयत्न करत आहेत. कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र एटीएम या महाराष्ट्रातील सकारात्मक ऊर्जा घेऊन काम करणाऱ्या कृतिशील उपक्रमशील शिक्षकांचे कामही अतिशय प्रेरणादायी अनुकरणीय असे आहे. त्यांचे शाळेतील विविध उपक्रमांचे प्रयोग
अनुभव हे सर्वांनाच खूप लाभदायक आहेत असे वाटते. आज एटीएम अहमदनगर गटाचा ज्ञानसूर्य हा शैक्षणिक ई अंक प्रकाशित होत आहे ही फारच आनंदाची बाब आहे. इथला प्रत्येक शिक्षक मनापासून काम करत आहे, पण त्या केलेल्या कामाला प्रसिद्धी त्याचबरोबर व्यक्त होण्याची संधी या माध्यमातून एटीएम परिवाराने जिल्ह्यातील कृतिशील शिक्षकांना उपलब्ध करून दिली आहे आणि हा अंक पाहिल्यावर त्याला इथल्या बांधवांनी योग्य न्याय दिलाय असेच मला वाटते. ज्ञानसूर्य ई शैक्षणिक अंकाचे संपादक, लेखक आणि सर्व सदस्यांचे मनपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा असं या ठिकाणी या गटशिक्षण अधिकारी मान्य सुलोचना पठारे मॅडम यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. या ठिकाणी मला असं सांगावं असं वाटतं की ॲक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र एटीएम हा महाराष्ट्रातील शिक्षकांमध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन काम करणारा समूह आहे. जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे आणि आपण समृद्ध होत असताना, आपण प्रगल्भ होत असताना, आपल्या शाळेतील मुलं प्रगल्भ होत असताना तसंच आपले शिक्षकही समृद्ध झाले पाहिजे, स्वतःही समृद्ध झालं पाहिजे यासाठी हा गट या ठिकाणी संपूर्ण राज्यभर या ठिकाणी काम करत आहे. मित्रांनो, या अंकामध्ये असे नारायण मंगलाराम सरांनी अगदी उत्कृष्ट असं संपादकीय लिहिलेलं आहे की अगदी प्रेरणादायी असं संपादकीय त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे. या अंकाचा प्रवास त्यांनी आपल्या संपादकीयमधून मानलेला आहे. आपल्याला थोड्या वेळातच हा अंक आपल्या सर्वांच्या हाती मिळणार आहे आणि आपणाला या ठिकाणी संपादकीयही वाचायला मिळणार आहे. नारायण सर अगदी सुंदर, परंतु नारायण सरांनी अगदी इतकं मोठं आणि सविस्तर असं संपादकीय लिहिलंय की ज्याच्यामुळं प्रत्येक या ठिकाणी शिक्षकाचं यांनी कौतुक केलेलं आहे. त्यातलं मी या ठिकाणी शेवटचं वाक्य वाचतो मी. ज्ञानज्योती ही ज्ञानाईची, ज्ञानोत्सव हा सुरू झाला. शेवटचं वाक्य वाचतो त्यांचं मी. ज्ञानोत्सव नाशिक गटाना अंक सुरू केला होता. ज्ञानोत्सव हा सुरू झाला कोंब कोंब इथे हो ज्ञानांकुर. नंतर ज्ञानांकुर हा सोलापूरनं ज्ञानोत्सवची प्रेरणा घेऊन सोलापूरनं ज्ञानांकुर सुरू केला. ज्ञानज्योती ही ज्ञानाईची, ज्ञानज्योती हा ठाण्यानं सुरू केला आणि ज्ञानाई हा परभणीने सुरू केला. ज्ञानसूर्याने केला तमहा दूर. असा महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रावर आलेले मळब हा ज्ञानसूर्य नक्कीच दूर करेल या अपेक्षेसह आजच्या या ऐतिहासिक प्रजासत्ताक दिनी हा अहमदनगर गटाचा ज्ञानसूर्य अत्यंत विनम्रतेने आपल्या सगळ्यांच्या स्वाधीन करतो असं नारायण मंगलाराम सर या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. या ठिकाणी या अंकासाठी एकूण 19 लेख घेतलेले आहेत आणि 4 कविता आहेत. यामध्ये इयत्ता 3रीच्या विद्यार्थ्याची एक कविता आपण या ठिकाणी घेतलेली आहे. सर्वात पहिला या ठिकाणी मी या थोडक्यात सांगतो की कविता बंडगर यांचा जिद्दीची पाऊलवाट हा लेख जो आहे तो खरंच अंगावरती शहारे आणण्यासारखा, किंवा त्या शिक्षिकेनं केलेलं काम. वस्ती शाळा सुरू केलेली 2003 मध्ये वस्ती शाळा सुरू केली. वस्ती शाळा सुरू करण्यासाठी आलेल्या अडचणी, त्यांचे त्या ठिकाणी केलेला त्यांनी संघर्ष आणि ज्या ठिकाणी किंवा जी वस्ती शाळा सुरू केली 2003 ला तीच शाळा 2015 मध्ये महाराष्ट्रातील 50 शाळेंच्या मध्ये टॉप मध्ये होती. की शिक्षणाच्या वारीसाठी त्या शाळेची निवड झाली होती. पहिल्या शिक्षणाच्या वारीसाठी महाराष्ट्र शासनानं सुरू केलेल्या शिक्षणाची वारी या महत्वपूर्ण उपक्रमामध्ये 50 शाळेंमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंडगर वस्ती या कविता बंडगर या शिक्षिकेची शाळा या ठिकाणी निवडली गेलेली होती. त्यांनी त्यांचे अनुभव इतके सुंदर आणि अंगावरती शहारे आणणारे असे या कविता बंडगर यांनी आपले अनुभव आपल्या लेखामधून व्यक्त केलेले आहेत. हे नक्कीच अडचणीमध्ये, समस्यांमध्ये, किती समस्यांमधून माणूस काम करतो हे आपल्याला खरं पाहता माहीत नसतं, परंतु हा लेख वाचल्यानंतर किती कष्टातून, किती तळमळीतून, काय काय करून या शिक्षिकेनं शाळा कुठपर्यंत नेली याचा सविस्तर वृत्तांत या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. यानंतर
संगमनेर येथील लेखक उपक्रमशील शिक्षक माझा मित्र योगेश थोरात यांना मुंग्यार ही कथा या ठिकाणी आपल्या समोर मांडलेली आहे। या ठिकाणी मुंग्यार ही कथा मग सुरुवातीला मी ज्यावेळेस ही अंक चाळत होतो ज्यावेळेस अंक चाळला वाचला त्यावेळेस मी पण मला थोडंसं वेगळं वाटलं की नक्की मुंग्यार काय आहे। तर आदिवासी भागामध्ये काम करत असताना त्या ठिकाणची व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेबद्दल या ठिकाणी त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे की शाळाबाह्य मुलं आणि मग शाळाबाह्य मुलं निवडत असताना शोधत असताना किंवा शासनाच्या शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी ही जी योजना आहे किंवा जे उपक्रम आहेत त्या उपक्रमातून सुद्धा विविध उपक्रम किंवा विविध मला काय म्हणता येईल की विविध उपाय करूनही काही मुलं शाळाबाह्य कशी राहतात किंवा ती कशी राहिले किंवा समाज व्यवस्थेमध्ये समाज व्यवस्थेचं ज्वलंत उदाहरण या ठिकाणी योगेशनं आपल्या मुंग्यार या कथेमधून अगदी सर्वांपर्यंत झणझणीत डोळ्याला अंजन घालेल अशा प्रकारचं या ठिकाणी लेख दिलेला आहे। त्यानंतर माझे मित्र अविनाश घोडके सर यांनी आपल्या बनगरवाडी ते देमनवाडी एक शैक्षणिक प्रवास या लेखामधून त्यांनी त्यांच्या शाळेची कसा कायापालट केला आणि सगळ्यात महत्त्वाचं बनगरवाडी ते देमनवाडी म्हणजे बनगरवाडीस प्रत्येकानं कादंबरी वाचली असेल त्यांची सुरुवातच त्यांनी इतकी सुंदर अशी केलेली आहे की बनगरवाडी कथा वाचल्यानंतर किंवा बनगरवाडीची शाळा कशी होती त्या प्रकारचं पहिल्या दिवसाच्या जॉईनिंगपासून ते शाळेपर्यंत कसे पोहोचले शाळेमध्ये गेल्यानंतर त्यांना कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागलं किंवा शाळेमध्ये गेल्यानंतर वेळ प्रसंगी स्वतःच्या अंगावरील शर्ट काढून कसं काम केलं कष्ट केलं खड्डे खणले म्हणजे इतकं आणि मुलांमध्ये कशी जागृती केली किंवा मुलांमध्ये कसं शिक्षणाबद्दल प्रेम त्यांना आपुलकी जिव्हाळा निर्माण केला हे या ठिकाणी अविनाश घोडके यांनी नमूद केलेलं आहे। या ठिकाणी छाया रंधवे या उपक्रमशील शिक्षकाचा स्त्रियांचे कुटुंबातील स्थान श्रीरामपूर येथील शिक्षिका स्त्रियांचे कुटुंबातील स्थान हा लेख या ठिकाणी त्यांचा आलेला आहे अगदी स्त्रियांबद्दल की स्त्रियांना आता सध्या समाजामध्ये कोणत्या प्रकारचं स्थान आहे कसं वागवलं जातं किंवा आपण काय केलं पाहिजे याच्यावरती छान असा सुंदर असा वेगळ्या विषयावरचा लेख छाया रंधवे यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे। तर सर्वात महत्वाचा कोपरगाव येथील नवनाथ सूर्यवंशी या शिक्षकानं शापित शाळा झाली आदर्श अगदी इतकं अंगावर शहारा आणणार असं हा लेख आहे की शापित शाळा झाली आदर्श की त्या शाळेला शापित शाळा म्हणून गणलं जात होतं मग त्या शाळेमध्ये काय झालं होतं किंवा कशा प्रकारे त्या शाळेमध्ये त्यांनी बदल केला हे या ठिकाणी त्यांनी आपल्या लेखामधून व्यक्त केलेलं आहे। तर इयत्ता तिसरीमधील संघराज अडसूळ माझाच मुलगा या मुलाची या ठिकाणची पाऊस ही कविता घेतलेली आहे अगदी सुंदर अशी कविता संघराजनं केलेली आहे की त्याला कसल्याही प्रकारचं मीही काही सांगितलेलं नाही परंतु त्याच्या शिक्षकांनी दीपक बोबडे सर आणि अनिल आडाव सर अगदी उपक्रमशील आणि प्रयोगशील शिक्षक आहेत त्यांच्यामुळं माझा मुलगा आज या ठिकाणी इयत्ता तिसरीत असतानाच सुंदर सुंदर अशा कविता तयार करतोय हे सगळं श्रेय त्याच्या शिक्षकांना जातं। त्यानंतर डॉक्टर संतोष कुमार राठोड यांचा वाचन आणि बदलते तंत्रज्ञान हा एक वेगळ्या विषयावरचा लेख या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे। तर वटवृक्ष संख्याज्ञानाचा हा लेख या अंकाचे सहसंपादक लक्ष्मीकांत येडलवार एक अहमदनगर जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक सदैव आपल्या शाळेवरती वेगवेगळे प्रयोग राबवत असतो आणि संपूर्ण जिल्ह्याला देत असतो असा लक्ष्मीकांत यांना या ठिकाणी वटवृक्ष संख्याज्ञानाचा हा या ठिकाणी लेख दिलेला आहे। तर नारायण मंगलाराम यांनी सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थी विकासाचा राजमार्ग की सांस्कृतिक कार्यक्रमातून सुद्धा आपण विद्यार्थ्यांना कसा विकास करू शकतो ते या ठिकाणी दिलेलं आहे। तर पारनेर येथील उपक्रमशील शिक्षक माझे मित्र ज्ञानेश्वर इंगळे यांनी माझ्या स्वप्नातील जिल्हा परिषद शाळा पवारवाडीची शाळा ही खरंच प्रेरणादायी आणि उपक्रमशील शाळा आहे संपूर्ण जिल्ह्यासाठी ती मार्गदर्शक अशी शाळा आहे या ठिकाणी ज्ञानेश्वर इंगळे यांनी खूप असं प्रेरणादायी आणि सर्वांना चेतना मिळेल असं या ठिकाणी आपल्या शाळेवरचं काम केलेलं आहे तर त्यांची या ठिकाणी लेख त्यांनी दिलेला आहे। तर श्रीरामपूर येथील कल्पना बावीसकर या भगिनीने मुलींचे शिक्षण काल कसं होतं आज काय आहे आणि उद्या कसं असेल या ठिकाणी या
अंकाचं या अंकामध्ये त्यांनी आपला लेख देऊन या ठिकाणी लेख दिलेला आहे. तर पाथर्डी येथील लहू बोराटे या उपक्रम शिक्षकानं ऊसतोडणी कामगारांच्या मुलांची आगळी वेगळी शाळा, की ऊसतोडणी मुलांची जी आगळी वेगळी शाळा आहे ती या ठिकाणी लेख दिलेला आहे. तर गीतकार आमच्या कर्जतमधील आमचे मार्गदर्शक मित्र हनुमंत येवले सर, गीतकार लेखक यांनी या ठिकाणी एक चला होऊया चला भारतीय होऊया ही कविता देऊन या ठिकाणी त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. तर कोपरगाव येथील सुनीता इंगळे यांनी या चिमण्यांनो परत फिरारे या हा लेख दिलेला आहे, की वंचितांच्या मुलांचं शिक्षण त्यांच्यासाठी करत असलेले धडपड या लेखामध्ये त्यांनी दिलेला आहे. तर श्रीगोंदा येथील उपक्रमशील शिक्षिका शोभा कोकाटे यांनी वंचितांचे शिक्षण, वंचित मुलांच्या घरी शिक्षणाची गंगा कशी घेऊन गेले किंवा त्यांना कशा कशा प्रकारे मदत केली किंवा करत आहेत ते आपल्या लेखामध्ये मांडलेलं आहे. तर या ठिकाणी विवेक खामकर, एक उत्कृष्ट जलतरणपटू विवेक खामकर, अगदी विवेकनं सुंदर असा लेख या ठिकाणी आगळी वेगळी क्षेत्रभेट त्यांनी या ठिकाणी त्याच्यातून मांडलेले आहे, की विवेक हा एक उत्कृष्ट जलतरणपटू आहे परंतु चांगला लेखकही आहे, उत्कृष्ट शिक्षक आहे आणि आपल्या शाळेमध्ये सतत नवीन नवीन उपक्रम तो राबवत असतो. या ठिकाणी सुजाता सोळसे श्रीरामपूर यांनी गरजवंतांचे शिक्षण या आशयाचा लेख या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. तर श्रीकृष्ण शेळके यांनी अशी बदलली शाळा हा लेख दिलेला आहे. तर अर्चना बंडगर सोलंकर यांनी मुली वयात येताना, अगदी वेगळ्या विषयावरचा लेख आहे, मुली वयात येताना शिक्षकांनी काय काळजी घेतली पाहिजे, आपल्या वडिलांनी आई वडिलांनी कोणती काळजी घेतली पाहिजे आणि मुलींनी कोणती काळजी घेतली पाहिजे, मुलींना शाळेमध्ये कोणत्या सुविधा पाहिजेत, कोणत्या सुविधांची या ठिकाणी कमतरता आहे, अगदी सर्वांग असा की मुली वयात येताना अगदी सुंदर असा लेख या ठिकाणी अर्चनाताई बंडगर यांनी दिलेला आहे. मी खरं पाहता अर्चना बंडगर यांचं कौतुक करेल की त्यांनी अगदी सडेतोड आणि उत्कृष्ट असा, की खरंच तो लेख वाचल्यानंतर प्रत्येक शिक्षकाच्या मनामध्ये किंवा प्रत्येक पालकाच्या मनामध्ये एक जागृती निर्माण होईल आणि या मुली वयात येताना या विषयावरती असा आगळा वेगळा लेख या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. तर माझा स्वतःचा ज्ञानरचनावाद राबवताना हा लेख या ठिकाणी मी या अंकामध्ये दिलेला आहे, की ज्ञानरचनावाद राबवताना शिक्षकांचा बराच गोंधळ होत आहे, की बरेच शिक्षक गोंधळलेले आहेत, फरशा रंगवतात किंवा फरशी रंगवली किंवा इतर गोष्टी केल्यानंतर ज्ञानरचनावाद होतो का, किंवा ज्ञानरचनावाद म्हणजे काय, तो कसा राबवला पाहिजे, कोणत्या पद्धतीनं मुलांना शिकवलं पाहिजे, या ठिकाणी एक थोडासा छोटासा असा लेख या ठिकाणी मी दिलेला आहे. तर प्रीतम गुरव, कर्जत येथील प्रीतम गुरव या ध्येय धडपड्या शिक्षकानं सकारात्मक प्रेरणा आणि गुणवत्ता या आशयाचा लेख या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे त्यांच्या शाळेमध्ये. दुधोडीची शाळा, कर्जतमधील दुधोडीची शाळा ही सध्या उपक्रमशील आणि सुंदर आणि भौतिक सुविधेनं सुसज्ज अशी शाळा तयार आहे. तर मनोहर इनामदार यांनी स्वप्न प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे ही या ठिकाणी कविता दिलेली आहे. तर डॉक्टर संतोष राठोड यांनी चिमणीचे घरटे ही कविता देऊन या ठिकाणी आपलं योगदान या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे. या ठिकाणी मला आपणाला सर्वांना सांगायला आनंद होतो की ATM महाराष्ट्र हा परिवार शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांसाठी काम करणारा समूह आहे. या ठिकाणी आपण झूम मीटिंगद्वारे वास्तविक पाहता गणेश शेळके साहेब आणि यांचं आणि माझं कधीही भेट झालेली नाही, परंतु ते फेसबुक फ्रेंड आहेत आणि फेसबुक फ्रेंड असताना ते ATM विविध पोस्टला फॉलोअप करतात आणि त्यातूनच आमची मैत्री झाली. आणि कालच्या या आजच्या या अंकाचं विमोचन मला असं वाटलं की पोलीस प्रशासनातील एक अधिकारी असावा की जे या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्थता राखण्याचं काम करतात, त्याचबरोबर आमच्या शिक्षण व्यवस्थेचा प्रशासकीय अधिकारी एखादा असावा. म्हणून या ठिकाणी मी गणेश शेळके साहेब मालेगाव विशेष गुन्हे अन्वेषण विभाग यांना काल मी फेसबुकवरून विनंती केली. सोशल मीडियाचा असाही उपयोग करता येतो की चांगली माणसं, शिक्षण क्षेत्रासाठी योगदान देणारी माणसं, ज्यांना शिक्षण क्षेत्राबद्दल आस्था आहे अशा अधिकाऱ्यांनाही आपण या ठिकाणी आपल्या शाळेसाठी किंवा आपल्या इतर गोष्टीसाठी आपण त्यांना जवळ करून घेऊ शकतो. या ठिकाणी मी
एटीएमला एटीएमच्या सर्व अहमदनगर एटीएम गटातील सर्व सदस्यांचे सर्व लेखकांचे या ठिकाणी कौतुक व अभिनंदन करतो. आणि एटीएमने ही जी मालिका सुरू केलेली आहे या मालिकेमधील पुढचे जे अंक असणार आहेत पुढं काय असणार आहे, कारण कोणतीही गोष्ट चालू करणं ही सोपी गोष्ट आहे परंतु त्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवणं ही खूप अवघड गोष्ट आहे. परंतु हे सातत्य मी गेली 3-4 महिने मी सातत्य हे आम्ही एटीएम परिवार टिकू शकलेला आहे, कारण याचं सर्व श्रेय जे आहे त्याचं सर्व श्रेय सर्व एटीएम परिवारातील सर्व शिक्षकांना जातं. या ठिकाणी आपण पुढील काही 4 अंक या ठिकाणी आपण प्रकाशित करणार आहोत. आजचा ज्ञानसूर्य हा प्रकाशित झालेलाच आहे. येत्या 19 फेब्रुवारीला सर्व शिक्षकांनी किंवा जे जे एटीएम परिवारातील सदस्य ऐकत आहेत त्यांनी आपल्या कामाला आणखीन गती द्यावी यासाठी मी या ठिकाणी जाहीर करतोय की आपण आपले अंक लवकरात पुढच्या कार्यवाहीला आपण सुरू करणारच आहात. तर सर्व जे जिल्ह्याचे संयोजक आहेत या जिल्हा संयोजक यांनी या ठिकाणी लक्ष द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. 19 फेब्रुवारीला औरंगाबाद एटीएम औरंगाबादचा ज्ञानगंगा या नावानं शैक्षणिक अंक येत आहे. एटीएम औरंगाबादच्या अंकाचं नाव ज्ञानगंगा असणार आहे आणि तो 19 फेब्रुवारीला येत आहे. तर 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचं औचित्य साधून तर 23 फेब्रुवारीला सॉरी 27 फेब्रुवारीला एटीएम नांदेडचा अंक येतोय ज्ञानगुरु. एटीएम नांदेडचा अंक येतोय ज्ञानगुरु. मराठी राजभाषा दिन त्या दिवशी आहे, त्या दिवशी हा अंक येत आहे. आणि गाडगे महाराज जयंती 23 फेब्रुवारीला आहे. तर या दिनी एटीएम पुणेचा ज्ञानपीठ हा अंक या ठिकाणी आपल्या समोर आणण्याचा मानस आहे, प्रयत्न आहे. तर एटीएम पुणे गटानं या ठिकाणी तयार राहावं आणि 8 मार्च महिला दिनाचं औचित्य साधून एटीएम रत्नागिरीचा ज्ञानरत्न हा अंक महाराष्ट्राच्या भेटीला येईल अशी मी या ठिकाणी सर्व संयोजकांना विनंती करतो की आपण आपले अंक जे आहेत हे अंक आपण सर्व महाराष्ट्राला आपण देणार आहोत. या ठिकाणी मी पुन्हा एकदा सर्व एटीएमचं मनापासून कौतुक अभिनंदन करतो की आपण सर्वजण काम करत आहात आणि काम करत असताना आपल्यासमोर फक्त विद्यार्थी विकास, शाळा विकास, स्वतःची प्रगल्भता या सगळ्या गोष्टी आपण समोर ठेवलेल्या आहेत आणि अशाच प्रकारे आपण एक चांगले सुंदर असे अंक या महाराष्ट्राला देऊयात. पुन्हा एकदा या अंकासाठी या अंकाच्या विमोचनासाठी झूम मीटिंगमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं आदरणीय गणेश शेळके साहेब मालेगाव विशेष गुन्हे अन्वेषण विभाग त्याचबरोबर संगमनेरच्या गट शिक्षणाधिकारी उपक्रमशील प्रयोगशील गट शिक्षणाधिकारी आदरणीय आमच्या मार्गदर्शिका एटीएम परिवाराच्या सदस्या की ज्यांचं आम्ही सतत असं मार्गदर्शन घेत असतो अशा साईलता सामलेटी मॅडम त्याचबरोबर या अंकाची जबाबदारी मी ज्यांच्यावर सोपवली असे नारायण मंगलाराम सर यांचंही खूप खूप मी कौतुक करतो की त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये उत्कृष्ट असा छान असा अंक संपादित केलेला आहे. तसेच या अंकाचं काम की दिलेला कोण कसं असतं की रथाला 2 चाकं असतात आणि त्यातलं चाकं तर 2 सायकलला पण असतात. सायकलचं 1 पुढं आणि 1 मागं असतं पण रथाचं जे आहे हे रथाची चाकं दोन्ही सोबत चाललेली असतात. सायकलला 2 चाकं असतात, 1 मागं असतं 1 पुढं असतं, परंतु रथाचं चाक जे ते दोन्ही सोबत चाललेले असतात. आणि या रथ हाकण्यासाठी माझ्या सोबत कायम तत्पर दिलेला आवाज एनी टाईम माझा आवाज जो म्हणजे मला खंबीर साथ देत होतो असा ज्ञानदेव नवसरे त्याचबरोबर एटीएम महिला विंगच्या प्रमुख आणि एटीएमच्या राज्य सहसंयोजिका ज्योती बेलवले त्याचबरोबर उमेश कोटलवार त्याचबरोबर संजय खाडे त्याचबरोबर गजानन उदार भरत पाटील सोमनाथ वाळके इतर सर्व संतोष मुसळे
की या एक एक या ठिकाणी मी गोष्ट सांगू इच्छितो की संतोष मुसळे सर जालन्याचे आहेत, की त्यांच्यामुळे खरा हा अंक या ठिकाणी आपण सुरू करू शकलेलो आहोत, की त्यांची प्रेरणा त्यांचं मार्गदर्शन हे सतत ह्या जिल्ह्यातील संपूर्ण सर्व जिल्ह्यातील लेखकांना संपादकांना आतापर्यंत मिळत आलेलं आहे। संतोष सरांना मी अशी विनंती करतो की संतोष मुसळे सर तुम्हाला लवकरच या ठिकाणी राज्याची जबाबदारी स्वीकारायची आहे, राज्याचा अंक तुम्हाला या ठिकाणी तयार करायचा आहे। तुम्ही आतापर्यंत सर्व जिल्ह्यातील शिक्षकांना या लेखकांना तसंच संपादकांना या ठिकाणी आपण मार्गदर्शन केलेलं आहे, मार्गदर्शन करत आहात, तर पुढची जबाबदारी ही जी असणार आहे ही पुढची जबाबदारी ही तुमची स्वतःची असणार आहे की जो आपण 23 मार्चला जो राज्याचा एटीएमच्या वर्धापन दिनानिमित्त मोठा अंक आपण तयार करणार आहोत त्या अंकाची जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे आणि ते आपण सक्षमपणे पार पाडाल याचा मला विश्वास आहे। पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं, या अंकामध्ये लेख दिलेल्या सर्व लेखकांचं, कवींचं, बालकवींचं या ठिकाणी मी सर्वांचं या ठिकाणी मी कौतुक करतो आणि या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचं विमोचन संपलं असं मी जाहीर करून ज्ञानदेव नवसारे सर आणि वितरण व्यवस्था ज्यांच्याकडे आहे त्यांना अशी विनंती करतो की आपण अंक लवकरात लवकर संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवावा। धन्यवाद, नमस्कार।